कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। शिवजन्मोत्सव केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा। परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील बैकार मोहल्ल्यातील सईदा बी महम्मद इस्माईल या गरजू मुस्लिम महिलेस शिवजन्मोत्सव शिलाई मशीन व पापड बनविण्याचे मशीन देऊन केला साजरा। महापुरुषांना एखाद्या जाती धर्मापुरते मर्यादित करण्याची चढाओढ लागली असतानाच एका आदर्श मुस्लिम मोहल्ल्यात साजरा झालेल्या आदर्श शिवजयंतीने राष्ट्रीय एकात्मतेचे धागे अधिक घट्टपणे विणले गेले। संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे श्याम सुधर निरस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 3-4 वर्षापासून जिल्ह्याभरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबविले जातात। आजपर्यंत या ग्रुपने 170 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत केली आहे। जात पात धर्म न मानता सर्व गरजूंना मदत करणे हा विडाच या ग्रुपने उचलला आहे। या ग्रुपचे कार्य पाहून समाजातील दानशूर व्यक्ती या ग्रुपच्या संपर्कात येत असून आपल्या घरी साजरे होणारे आई वडिलांचे पुण्यतिथी, मुलांचे वाढदिवस त्यांच्या निमित्ताने श्रीमंत दानशूर लोक गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत। रोजगाराची साधने खरेदीसाठी आर्थिक भार परभणी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, आशिष लड्डा, बाळू हेडंगे, अमित सोळंके, बालाजी साखरे, सुभाष शिंदे यांनी उचलला। यावेळी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, संजय ससाणे, गोविंद यादव, सखाराम बोबडे पेडगावकर, मंजुषा पेदवाड, कोमल गवांडे, विलास साखरे, सतीश शिंदे, बाळू खोडके, सुनील भालेराव, अमोल उजगरे, संतोष शिंदे, विलास बारहाते, अनिल बोरगड, राम मरगड, बुजाभाऊ लांडे, अनिल मुसळे सह हिंदू मुस्लिम मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी अब्दुल अजीज अन्सारी, नगरसेवक मोहम्मद कलीम, जफर जाणी, पाशा मामू, वहीद अन्सारी, शेख सलीम, वाहेद टेलर आदींनी पुढाकार घेतला होता। समाजातील खरोखरच मदतीची गरज असलेल्या व्यक्तींची नावे या ग्रुपकडे सुचवित असे आवाहनही या ग्रुपच्या वतीने करण्यात आले। मला काय वाटतं त्या कुटुंबाला फरक पडतो, ही खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ही पॉझिटिव्ह गोष्ट आपण घेतली पाहिजे मान्य आपल्याला, किंवा एवढ्या याच्यामधून आपण जो खारीचा वाटा उचलतो त्या माशाप्रमाणे त्याचं जीवन सुकर होईल हे महत्वाचं आहे आपल्याला। त्याच्यामुळं आपल्याकडून जेवढं होईल का तेवढं करणं शिवते। 4 वर्षापासून तीच भावना आहे ना सर, मग फुल नाही फुलाची पाकळी। बिलकुल, पहिल्या वर्षापासून आमची एकच संकल्पना तेवढीच आहे, फुल नाही फुलाची पाकळी। 4 कुटुंबाला सुरुवातला ते आत्महत्या शेतकऱ्या घरी गेलो, तिथून ती सुरुवात झाली ना, फक्त बाकी आपण काय जास्त करू शकत नाही, पण ते पहिल्या वर्षी पण असंच त्या माशाला फरक पडला। हा तेच, त्याच्यामुळेच फुल फुलाची पाकळी। तुम्ही म्हणत असत आणखी 4 जण मासे उचलले तयार झाले त्या माध्यमातून, कोणी जर त्या विचारात आला ते बी टाकलं। ही संकल्पना आम्हाला नितीन लोट सरांकडून मिळाली, म्हणजे आमच्या डोक्यामध्ये ही कधी संकल्पनाच नव्हती की आपण बी अशा पद्धतीचं काही करू शकतो म्हणून। म्हणजे लोट सरांचं कार्य बघित आम्ही आणि तिथून आम्ही प्रेरित झालो 5-7 जण, किंवा आपण ते एवढं मोठं काम करायचं ना, आपण त्यांच्या कामाला थोडासा हातभार जर दिला तर बरोबर, म्हणून आमच्या पद्धतीने आम्ही हे केलं। ते म्हणजे हे कार्य आमचं नाही, जे खऱ्या अर्थाने सांगायला हरकत नाही, हे कार्य आमचं नाही, प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळाली प्रेरणा, आणि आम्ही त्यांचं नेहमी मार्गदर्शन देत असतो कसं। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बारहाते, पाथरी, मानवत।